कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम या लॉकडाऊनच्या काळात राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं आत्तापर्यंत 300 घरांना धान्यांचं वाटप करण्यात आलं असून 200 नागरिकांना पनवेल महापालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या निवारागृहात पाठवण्यात आलंय. या संदर्भात अधिक माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी देत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईबाबत तसेच पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. पनवेल शहर पोलीस स्टेशन चे उपनी श्री अजय कुमार लांगे सर यांनी जेव्हापासून या कोरोना आजार सुरू झालेला आहे तेव्हापासून अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने इथं लोकांना मदत करणे, नंतर कर्मचारी किंवा सगळं आमचं जेवढा स्टाफ आहे त्याची ते काळजी घेत आहेत. आमच्या हद्दीमध्ये जे काही लोक होते ज्यांचं हातावरचं पोट होतं त्यांना जेवण वगैरे भेटत नव्हतं त्यांच्यासाठी आम्ही इथल्या काही पनवेलकरांच्या याच्याने मदतीने फूड पाकिट तयार करून दिले. दिवसाला जवळजवळ सकाळ संध्याकाळ मिळून आम्ही 2000 वरती फूड पाकिट वाटतोय. तसंच जे लोक घरामध्ये ज्यांना कामधंदा नाही आहे असे आता रोजचे 250-300 कुटुंबांना आम्ही अन्नधान्याचे पाकिटं जे लोक आमच्याकडे आणून देत आहेत ते गोळा करून त्यांच्यापर्यंत घरोघरी जाऊन पोहोचवतो आहे. तसंच कोणी आजारी असेल किंवा काही असेल त्याला ट्रीटमेंट पाहिजे असेल त्यांनी जरी आमच्याशी संपर्क साधला तर त्यालाही आम्ही ती प्रोव्हाइड करतो आहे. आणि वारंवार आवाहन करतो आहे सगळ्यांना की घरात बसा आणि घरात बसूनच तुमची काही अडचण असेल तर ती आमच्याबरोबर शेअर करा असं आम्ही त्यांना सगळ्यांना सांगतो आहे. तसंच या दरम्यान जे विनाकारण फिरत होते ज्यांना आम्ही विचारपूस केली आणि त्यांनी समाधानकारक उत्तरं दिले नाही म्हणून जवळजवळ 30 वाहनांवरती टू व्हीलरचं आम्ही आता जमा केलेले आहे की जेणेकरून हे रस्त्यावरती फिरणार नाही आणि त्यांच्यावरती पण कायदेशीर कारवाई केलेली आहे. तसंच दारू विक्रीचे जे काही कोणी प्रयत्न करत होतं त्यांच्यावर पण 5 गुन्हे आम्ही जवळजवळ दाखल केले. आणि जे काही स्थलांतरित होत होते लोक ज्यांना कामकाज भेटत नव्हतं किंवा काही कारणास्तव ते घराकडे पळत होते गावी जात होते असे जवळपास 200 लोकांना आम्ही निवारा केंद्र जे नगरपालिकेने ओपन केलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून लोकांना योग्य ती मदत होईल आणि सगळ्यांनी घरामध्ये थांबावं याच्यासाठी आमचं पोलीस स्टेशन पनवेल पोलीस स्टेशन प्रयत्नशील आहे आणि त्या प्रयत्नात आम्हाला बऱ्यापैकी यश आलं आहे आणि सर्वत्र शांतता आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.